हाय एवरीवन, महा टीईटी 2021 प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर 2018 सब्जेक्ट है पेडोलॉजी। महा टीईटीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, इंग्लिश मीडियमचा आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे ज्यामध्ये स्ट्रॅटेजी सांगणार आहे। मोस्टली मी 2 मिनिट घेते आणि ते सांगून पण देते तुम्हाला की नेक्स्ट 29 डेजमध्ये 20-20 व्हिडिओज ऑफ ईच सब्जेक्ट, दॅट इज CDP, इंग्लिश, SST आणि EVS, या 4 सब्जेक्टचे मी 20-20 व्हिडिओज बनवणार आहे, जे खूप महत्त्वाचे राहणार आहे TET साठी, ॲज वेल एज तुम्ही अगर CTET साठी प्रिपेअर करत असाल तरीसुद्धा तुम्ही ते बघू शकता। तर तुम्ही बघा आणि TET नक्की पास होण्याचा प्रयत्न करा, कारण की जे शिक्षक भरती आहे ते कधी पण होऊ शकते। तर त्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड राहा आणि TET साठी खूप अभ्यास करा। तर चला सुरू करूया। फर्स्ट क्वेश्चन, दॅट इज टू बी एबल टू रिलीव्ह दी एक्सपिरियन्स ऑफ दी पास्ट अँड ऑर टू ब्रिंग दोज एक्सपिरियन्स टू दी फोर फ्रंट ऑफ दी माइंड इवन वेन देर इज नो स्टिम्युलस इन फ्रंट ऑफ दॅम इज कॉल्ड अस। जेव्हा कुठले पास्ट एक्सपिरियन्स आहे त्याला आपण आठवतो ना, आपल्याला असं वाटत आहे की ती गोष्ट आपण आपल्या माइंडमध्ये आणून ते जसं झालं होतं त्याचप्रकारे आपण आपल्या रिकॉल करू शकतो, किंवा आपल्यासमोर ती गोष्ट जशानी तशी येते तेव्हा आपण त्याला काय म्हणत असतो, त्याला आपण काय म्हणत असतो, तर इमेज म्हणत असतो। कुठलाही गोष्ट न होता डायरेक्ट जे पास्टमध्ये झालेलं आहे, जे आधी घडलेलं आहे, ते जशानी तसं तुम्ही विचार करत असाल त्या गोष्टीबद्दल आणि तशानी तसं तुमच्या समोर येत असेल त्याला काय म्हणणार, तर इमेज म्हणणार। विच ऑफ दी फॉलोइंग इज द टाईप ऑफ दी आयडिया दॅट रिमाइंड्स यू ऑफ दी मूवी ऑर मॅच मेनी डेज आफ्टर वॉचिंग अ मूवी क्रिकेट ऑर अ मॅच। विच ऑफ दी फॉलोइंग इज अ टाईप ऑफ आयडिया, जे 4 ऑप्शन्स दिले ते मी लिहिले नाही आहे कारण इम्पॉर्टंट नव्हते, म्हणून मी डायरेक्टली आन्सर लिहिलेला आहे की कुठली टाईप आहे जे तुम्हाला रिमाइंड करते, तुम्हाला आठवून देते कुठल्या गोष्टीची, तुम्ही मूवी, मॅच किंवा कुठलीही गोष्ट बघितली असेल आणि खूप दिवसांनी तुम्हाला त्या गोष्टीची आठवण आली आहे आणि तुम्हाला ते रिमाइंड होत आहे की हां असं असं झालं होतं, तुम्ही रिमाइंड करू शकता, तर त्याला काय म्हणणार, तर त्याला काय म्हणणार, मेमोरी रिकन्स्ट्रक्शन म्हणणार। काय म्हणणार, मेमोरी रिकन्स्ट्रक्शन। एकदा पुन्हा एक्सप्लेन करते बघा, विच ऑफ दी फॉलोइंग इज अ टाईप ऑफ आयडिया, आपल्याला टाईप ऑफ आयडिया सांगायचा आहे, कुठल्या प्रकारचा आयडिया आहे ते सांगायचा, दॅट रिमाइंड्स यू, जे तुम्हाला आठवण करून देत असते कशाची, कुठलीही मूवी किंवा मॅच तुम्ही बघितली असेल, ते खूप दिवसाआधी बघितली असेल, तर त्याला कुठली आयडिया म्हणणार, विच टाईप ऑफ आयडिया, दॅट इज मेमोरी रिकन्स्ट्रक्शन। थिंकिंग इज अ कॉम्प्लेक्स प्रोसेस, थिंकिंग काय आहे, कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे। विच ऑफ दी फॉलोइंग, एक मिनिट, विच ऑफ दी फॉलोइंग मेंटल प्रोसेस इज इन्वॉल्वड इन इट, तर त्यामध्ये कुठल्या गोष्टी, थिंकिंग काय एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे, ठीक आहे, त्या कॉम्प्लेक्स प्रोसेसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्वॉल्वड आहे, तर सर्वात पहिले काय काय इन्वॉल्वड आहे बघा, तर सगळ्यात आधी अंडरस्टँडिंग, कुठल्याही गोष्टीला समजणं खूप महत्त्वाचं आहे। जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीचा विचार करत असतो, थिंकिंग करत असतो, ते समजणं आपल्याला जास्त महत्त्वाचं असतं, त्याची कन्सेप्ट काय ते कळणं महत्त्वाचं असते। मेमोरीमुळेच आपण त्या गोष्टीला चा विचार करू शकतो आणि लॉजिक, या 4 गोष्टी कशासाठी इम्पॉर्टंट आहे, थिंकिंगसाठी इम्पॉर्टंट आहे। पण थायरॉक्सिन इज सिक्रिटेड, जेव्हा थायरॉक्सिन जास्त प्रमाणात सिक्रिट केलं जाते, कुठून, थायरॉइड ग्लँडमधून, तेव्हा का कुठले सिम्टम्स आपल्याला बघायला मिळते, तर पर्सन डज नॉट फील हंग्री, दिस पीपल आर अनस्टेबल, दिस पीपल आर नॉट ॲम्बिशियस, दिस पीपल आर स्लीपी। तर आन्सर कुठलं राईट आहे, दिस पीपल आर अनस्टेबल। कुठल्याही माणसाला किंवा बाईला आता मोस्टली आपल्याला बघायला मिळतं आहे की थायरॉईडचं प्रमाण, हायपो आणि हायपरथायरॉईडियाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर जेव्हा थायरॉक्सिन सिक्रिट होते थायरॉईड ग्लँडमधून आणि ते जास्त प्रमाणात होते, तेव्हा आपल्याला काय पाहायला मिळते की जे लोकं आहे ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यांना ते कसे असतात, तर ते अनस्टेबल असतात। सेकंड वन इज द राईट आन्सर। कोलर ओपाइंड द इंटरॅक्शन बिटवीन पर्सन अँड एन्व्हायरमेंट अराउंड हेम गिव्स इन्साइट अँड सॉल्व्स दी प्रॉब्लेम। कोलरनी असं म्हटलं आहे की कुठलीही प्रॉब्लेम असेल तुम्हाला, तर ते कशाप्रकारे इझिली सॉल्व्ह होऊ शकते, जेव्हा तुम्ही एन्व्हायरमेंटसोबत कनेक्ट होणार
आर किंवा एन्व्हायरमेंटसोबत तुमचं इंटरॅक्शन होणार तेव्हा ती प्रॉब्लेम खूप इझिली सॉल्व होऊ शकते असं कोणी म्हटलं आहे, कोल्हरनी म्हटलं आहे. तर त्यांनी हे जेव्हा म्हटलेलं आहे की तुम्ही जेव्हा एन्व्हायरमेंटसोबत इंटरॅक्ट होता तेव्हा तुमचे कुठलेही प्रॉब्लेम खूप इझिली सॉल्ट आउट होतात. तर तेव्हा त्यांनी कुठल्या प्राण्यांचा उपयोग केला की हे प्रूव्ह करायसाठी, कुठल्या एक्सपेरिमेंट प्रूव्ह करायसाठी त्यांनी कुठल्या प्राण्याचा ॲनिमलचा यूज केलेला आहे, तर ते कुठलं आहे, चिंपॅन्झी. स्पेलिंग रॉंग आहे, ठीक आहे, चिंपॅन्झी त्याचं राईट स्पेलिंग आहे. आता बघा की डॉगचं जे डॉग आहे ते कोणी यूज केलं होतं, तर डॉग कोणी यूज केलं होतं, पॅव्लोव यांनी यूज केलं होतं डॉग आपल्या एक्सपेरिमेंटसाठी. पिजियन कोणी यूज केलं होतं, तर स्किनरनी यूज केलं होतं आपल्या एक्सपेरिमेंटसाठी. तर डॉग, प्लॅवो, चिंपॅन्झी, कोल्हर आणि पिजियन, स्किनर. विच ऑफ द फॉलोइंग सायकोलॉजिस्ट इज नॉट इन्क्लुडेड इन द स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एपिस्टमॉलॉजी. कुठल्या सायकोलॉजिस्ट आहे जे स्टडी ऑफ एपिस्टमॉलॉजीमध्ये इन्क्लुडेड नाही आहे, तर तो कुठला आहे, तो आहे गेनी. फोर्थ वन, दॅट इज ही वॉज नॉट इन्क्लुडेड इन दी फोर्थ वन इज द राईट आन्सर. ही वॉज नॉट इन्क्लुडेड इन दी स्टडी ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एपिस्टमॉलॉजी, यामध्ये तो इन्क्लूड झालेला नव्हता. आता बघा, गेने इज दी राईट आन्सर. आता बर्नर आणि गुथाईर यांनी काय केलं होतं, तर गुथाईर यांनी काय म्हटलं होतं की थिअरी दॅट ऑल लर्निंग वॉज बेस्ड ऑन स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स. यांनी काय म्हटलं आहे की लर्निंग हे कशावर बेस्ड आहे, स्टिम्युलस आणि रिस्पॉन्सवर बेस्ड आहे, बेस्ड ऑन स्टिम्युलस अँड रिस्पॉन्स. ओके, बर्नर यांनी काय म्हटलं की नॉलेज इज रिप्रेझेंटेड अँड ऑर्गनाइज थ्रू डिफरंट मोड्स ऑफ थिंकिंग. नॉलेजला रिप्रेझेंट आणि ऑर्गनाइज कशाप्रकारे करू शकतो, जे आपली मोड्स ऑफ थिंकिंग वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला विचार येणार, आम्ही वेगवेगळ्या प्रकारे शिकणार किंवा समजून घेणार किंवा विचार करणार, तेव्हा काय होत असते की आपण नॉलेजला रिप्रेझेंट पण करू शकतो आणि ऑर्गनाइज पण करू शकतो. दी स्टेटमेंट गिवन बिलो डिस्क्राईब्स दी नेचर ऑफ टीचिंग प्रोसेस. खाली स्टेटमेंट दिलेलं आहे जे टीचिंग प्रोसेसला नेचर ऑफ टीचिंग प्रोसेस याच्याबद्दल सांगत असते, तर यामधली कुठली रॉंग आहे ते आपल्याला सांगायचं आहे. टीचिंग प्रोसेस हॅज अ पॉवर टू स्पीड अप दी लर्निंग. स्टडी नाही, स्पीड अप लर्निंग. टीचिंगमध्ये पॉवर आहे की ते काय करू शकते, कुठल्याही व्यक्तीला त्यांची लर्निंग त्याला स्पीडअप करू शकते. टीचिंग इज अ नॅचरल अँड इझी प्रोसेस. टीचिंग काय नॅचरल आणि इझी प्रोसेस आहे, तर नाही, टीचिंग बिलकुल पण इझी आणि नॅचरल इझी किंवा नॅचरल प्रोसेस नाही आहे. टीचर, स्टुडंट अँड सब्जेक्ट आर कॉम्पोनंट ऑफ टीचिंग. टीचर, सब्जेक्ट आणि स्टुडंट काय कॉम्पोनंट ऑफ टीचिंग, राईट. तर याचं राईट आन्सर म्हणजे, राईट आन्सर म्हणजे जे राईट नाही आहे ते आपल्याला सांगायचं आहे, तर दॅट इज सेकंड वन. लर्निंग इज अन ॲक्शन that organizes the response to a new situation. Which psychologist has proposed it? Learning ka hai an action. Learning ek action hai je kya karte, organizes the response to the new situation. Learning ka hai, learning is an action. Learning ka hai action hai jacha mude respond karu shakto. Asa kutla psychologist ne matla hai, ta Garrett yanni matlela hai. डेव्हलपमेंट लेवल आणि एक्झाम्पल्स. डेव्हलपमेंट लेवल आणि त्याचे एक्झाम्पल्स दिलेलं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. मी डायरेक्टली राईट आन्सर लिहिलेलं आहे. फिजिकल लेवल. फिजिकल लेवलमध्ये काय माहीत पडते, डेव्हलपमेंट ऑफ व्हेरियस स्किल्स डेव्हलप झालेलं आहे ते आपल्याला माहीत पडते. इंटलेक्च्युअल लेवल, इमॅजिनेशन, डेव्हलपमेंट ऑफ इमॅजिनेशन. इमोशनल लेवल, फॉर्मेशन ऑफ ॲटिट्यूड. जेव्हा इमोशनल लेवल वाढते किंवा इमोशनल लेवलमुळे आपल्याला काय मिळते की कुणामध्येही ॲटिट्यूडचं फॉर्मेशन होत असतं. नेक्स्ट, इन द इयर 1990 जॉन मेयर द एपिटोम ऑफ द इमोशनल इंटेलिजन्स वॉज प्रेझेंटेड बाय. 1990 जॉन मेयर यांनी एपिटोम ऑफ इमोशनल इंटेलिजन्स हे कोणी प्रेझेंट केलं, तर पीटर्स सॅल्बोरी यांनी प्रेझेंट केलं. कोणी? पीटर सॅल्बोरी यांनी प्रेझेंट केलेलं आहे. विच ऑफ द फॉलोइंग सायकोलॉजिस्ट हॅज डन जेनेटिक रिसर्च बाय द रूल्स ऑफ हेरिडिटी.
तो कुठल्या सायकोलॉजिस्ट यांनी जेनेटिक रिसर्च करून रूल्स ऑफ हेरिडिटी सांगितलेले आहे, तर ते कोणी सांगितलेले आहे, ते सांगितलेले आहे जॉर्ज मेंडल यांनी सांगितलेले आहे. आणि बाकी ते तीन आहे तर गॅल्टन यांनी काय सांगितलेलं आहे, हे बिहेवियरल जेनेटिक्स ह्याबद्दल ते त्यांनी सांगितलेलं आहे. पाहिजे यांनी काय सांगितलेलं आहे, स्टडी ऑफ कॉग्नेटिव्ह लेवल आणि कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट ऑफ नॉलेज स्किल्स प्रॉब्लेम्स. आता बघा की पाहिजे यांनी काय सांगितलं आहे, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंटबद्दल सांगितलेलं आहे. कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय होत असते, कुठल्याही स्किल्स किंवा नॉलेजचं जेव्हा किंवा प्रॉब्लेम याचं डेव्हलपमेंट होत असते तेव्हा, फॉर एक्झाम्पल स्किल्सचं डेव्हलपमेंट होत असते त्याला पण आपण काय म्हणू शकतो, कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा की 29 डेजची स्ट्रॅटेजी आहे मी सांगितलं आहे, मी ट्राय करेल का त्यापेक्षा जास्त व्हिडिओ बनवू आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू, पण वेळ जास्त नसल्यामुळे मी खूप लिमिटेड आणि खूप ऑथेंटिक असे नोट्स काढणार आहे आणि तुम्हाला देणार आहे. तर चॅनल नक्की बघा, मित्रांसोबत शेअर करा, ॲज वेल ॲज लाईकसुद्धा करा. तुम्ही व्हिडिओ बघत असता पण लाईक नाही करत तर व्हिडिओला लाईक करत चला. थँक्यू अँड गुड नाईट.